राजकारणातला वसंत हरवला, राजकारणातला वसंत हरवला. शिरूर तालुक्यातील हिवरे सारख्या छोट्याशा गावात जन्माला येऊन महाराष्ट्राच्या राजकारणातलं अजात शत्रू व्यक्तित्व बनलेली बहुआयामी आणि दीपस्तंभ अशी आसामी म्हणजे वसंत डावखरे. हिवरे गावाच्या सरपंच पदापासून राजकारणाच्या महायज्ञाला साहेबांनी सुरुवात केली. 1986 ला ठाणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून ते निवडून आले आणि वर्षभरातच महानगरपालिकेच्या महापौर पदाची धुरा सांभाळत राजकारणाचा या महामेरूने आपल्या समाजकार्याचा अश्व यशस्वीपणे उधळला. 1992 पासून सलग 4 वेळा विधान परिषदेवर निवडून जाऊन 1998 पासून विधान परिषदेतील उपसभापती पदाचा शिरपेच त्यांच्या भाळी शोभला. त्यांच्या सौहार्दपूर्ण व्यक्तित्वाची छाप त्यांच्या वागण्या बोलण्यात नेहमी जाणवे. सर्व पक्षांशी जिव्हाळ्याचे आणि सलोख्याचे संबंध ठेवणारे आणि ती मैत्री मनापासून जपणारे वसंत डावखरे हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं असं ऋषितुल्य नाव होतं जे कायम निर्विवाद आणि बेदाग राहिलं. त्यांच्या रूपानं एक मृदुभाषी मित्रच नाही तर लोकप्रधान नेता, विचारवंत, माणूस की प्रधान माणूस, आपल्या मातीशी नाळ जोडलेला सच्चा कार्यकर्ता आणि निष्ठावंत राजकारणी हरवल्याची खंत यापुढे प्रत्येक मनाला सलत राहील अशा महान आणि भीष्मतुल्य आत्म्याला भावपूर्ण श्रद्धांजली. कोण माया लावील येथे जिव्हाळ्याची यापुढे, संपली हो करुणा माया गरिबांची यापुढे.